नाही या व्हिडिओमध्ये आपण मुघलांविषयी माहिती पाहणार आहे. आपल्याला माहितीच आहे शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला, त्यामुळे मुघलांविषयी माहिती जाणून घेणं हे देखील महत्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बाबर हा भारतावर आला, चालून आला होता. 1526 साली इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई झाली आणि या लढाईत बाबर जिंकला आणि त्यामुळे त्यांनी भारतावरती वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे मुघल सत्तेची स्थापना झाली. बाबर नंतर हुमायून गादीवर आला. हुमायून हा बाबरचा मुलगा होता. त्यानंतर हुमायूननी राज्य केलं. हुमायून आणि शेरशाह सुरी यांच्यात चौसा इथे लढाई झाली होती आणि हुमायूनचा त्या लढाईत पराभव झाला होता. त्यामुळे काही वर्ष हुमायूनला राज्याविना म्हणजे सत्तेविना राहावं लागलं. पण कालांतरानं हुमायूननी पुन्हा एकदा राज्य प्रस्थापित केलं आणि हुमायून नंतर त्याचा मुलगा अकबर गादीवर आला. अकबर हा एक सुजाण शासक होता असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अकबर याचं धार्मिक धोरण देखील सहिष्णू आणि उदारतेचं होतं. त्याने सगळ्या धर्मांमधल्या चांगल्या गोष्टी एकत्र करून दिनी इलाही नावाची एक व्यवस्था सुरू केली होती. त्याचबरोबर त्यांनी अनेक प्रकारचे जे कर असतात, यात्रा कर, जिझिया कर, हे देखील रद्द केले होते. त्यामुळेच अकबराला एक सुजाण शासक म्हणून ओळखलं जातं. अकबर नंतर गादीवर आला तो त्याचा मुलगा जहांगीर. जहांगीरने देखील काही काळ राज्य चालवलं, सत्ता उपभोगली. जहांगीर नंतर त्यांचा मुलगा शहाजहान गादीवर आला आणि शहाजहान नंतर गादीवर आला तो म्हणजे औरंगजेब. आणि ह्याच औरंगजेबाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागला स्वराज्य स्थापनेसाठी. आणि शिवचरित्रामध्ये आपण जसं की शिवाजी महाराजांनी आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांच्याबरोबरचा संघर्ष केला आणि त्या संघर्षाचा आपण अभ्यास करतो, त्याचबरोबर ती छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल यांच्या संघर्षाचा पण आपण शिवचरित्रामध्ये अभ्यास करतो. त्यामुळेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी थोडक्यात मुघल शासकांविषयी माहिती समजावून सांगितली. धन्यवाद.